पंजाब का खौमन अभ्यासक मुकाम पोस्ट गोविंद धामणगाव तालुका जिल्हा परभणी. आज 2 सप्टेंबर पासून तर नवीन हवामान अंदाज तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. आज 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर या तारखेमध्ये म्हणजे उद्याच्या दिवसात जवळपास तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचे शेतीचे कामे करून घ्या. राज्यात ठिकठिकाणी खूप ठिकाणी पाऊस झाला, पण काय झालं की ही सुरू होत असताना काही गाव त्याच्यामध्ये सुटल्या गेलेली आहेत. तर त्या जे गावापासून या पावसापासून वंचित राहिले त्या सर्व शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी की राज्यामध्ये आता 4 तारखेपासून आता सगळीकडे पावसाळा सुरू होणार आहे. दररोज भाग बदलत राज्यात सगळीकडे पाऊस पडणार आहे. पण ही जी अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा, राज्यात 4 सप्टेंबर तसे 4, 5, 6, 7 सप्टेंबर पर्यंत राज्यात खूप ठिकाणी पाऊस पडणार आहे. म्हणून ही जिकडे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तसेच एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितली तर 4 सप्टेंबर पासून त्या राज्यामध्ये जवळपास 18 सप्टेंबर पर्यंत राज्यात दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आता 4 सप्टेंबर पासून ते 18 सप्टेंबर या दरम्यान राज्यात कोणत्याही गाव वंचित राहणार नाही, सगळीकडे जोरदार पाऊस पडणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. पण याच्या व्यतिरिक्त सर्व शेतकऱ्यांना सतर्क म्हणून एक अंदाज देत आहे की राज्यात सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, 8 सप्टेंबर 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर या दरम्यान सर्व शेतकऱ्यांनी सतर्क, कारण की 8, 9, 10 सप्टेंबरला राज्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे. काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे, काही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे, काही काही ठिकाणी मोडी नाले नदीला पूर येईल असा पावसाची परिस्थिती राहणार आहे. पण हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि हा पाऊस जवळजवळ जास्त प्रमाणात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात देखील खूप पडणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये 8, 9 आणि 10 या दरम्यान राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, 3 आणि 4 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे सर्व शेतीचे कामे करून घ्या, कारण की 5 तारखेपर्यंत राज्यात सगळीकडेच पावसाला सुरुवात होणार आहे. हा पाऊस सगळीकडे दररोज भाग बदलत पडणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज